जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट भारतातील प्रत्येक नागरिकास माहीत असणे गरजेचे आहे, परंतु खेदाची बाब म्हणजे देशातील 95% नागरिकास ही गोष्ट माहीतच नाही। देशातील कोणत्याच नागरिकावर कसल्याही प्रकारचा अत्याचार होऊ नये, खास करून स्त्रियांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा त्यांना न्याय द्यायला अनेक वर्षे लागतात, अनेक कायदेशीर प्रक्रियांनंतर त्यांना न्याय मिळतो। अशा वेळेस अनेकांच्या मनात भारतीय संविधानाविषयी प्रश्न निर्माण होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान हे न्याय देऊ शकत नाही असे काहींच्या मनात प्रश्न निर्माण होतात, परंतु तसं नाही। कारण ज्यावेळेस कोणत्याही नागरिकावर अत्याचार होतो तेव्हा त्या व्यक्तीस न्याय देण्याचे काम 1950 संविधान देत नसून 1960 पिनल कोड देते। आज मी तुम्हाला 1950 भारतीय संविधान आणि 1960 IPC पिनल कोडमध्ये काय फरक आहे हे सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। इंडियन पिनल कोड म्हणजेच IPC आणि भारतीय संविधान या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। संविधानाद्वारे हा देश तसेच प्रशासन, नागरिकांचे अधिकार, देश एकजूट ठेवण्याचे काम केले जाते। आणि भारतीय दंडसंहितेद्वारे भारतातील कोणताही नागरिक कायद्याचे उल्लंघन करतो किंवा कोणताही अपराध करतो तेव्हा त्या नागरिकास भारतीय दंडसंहितेद्वारे शिक्षा दिली जाते। भारतीय संविधान 1950 अस्तित्वात आलेले आहे आणि IPC ऍक्ट 1860 ब्रिटिश सरकारने अस्तित्वात आणलेला आहे, परंतु IPC ऍक्ट भारतीय सेनेला लागू होत नाही। आर्टिकल 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरला सुद्धा IPC ऍक्ट लागू झालेला आहे। भारतीय दंडसंहितेची म्हणजेच IPC निर्मिती ब्रिटिश कायद्यावर आधारलेली आहे। याची निर्मिती 1860 लॉर्ड मेकॉलेने केली। लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली पहिले कायदेमंडळ स्थापन करण्यात आले होते। या कायदेमंडळाने मसुदा तयार केला व तो 1862 लागू करण्यात आला। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हाच ब्रिटिश IPC ऍक्ट भारतासाठी लागू करण्यात आला आणि वेळोवेळी आवश्यक तेव्हा संसदेने त्यात सुधारणा व काही भाग समाविष्ट केलेले आहेत। पाकिस्तान आणि बांगलादेशने सुद्धा भारतीय दंडसंहिता आपल्या देशासाठी लागू केलेल्या आहेत। याचप्रमाणे म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि इतर देशांमध्ये हाच भारतीय दंडसंहिता कायदा आणि इतर देशांमध्ये हाच भारतीय दंडसंहिता कायदा 1960 लागू करण्यात आला होता, परंतु या कायद्यामध्ये कित्येकदा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारे मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा न्यायालय भारतीय दंडसंहितेच्या ऍक्टखाली शिक्षा देते, नाही की 1950 लागू केलेल्या भारतीय संविधानाद्वारे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।